माझ्याकडे सध्या सोळाशे झाडं आहे सीताफळाची एक पहिली बाग माझी आठशे झाडाची ती दोन हजार आठमध्ये लागवड केली होती मी नंतर एक दोन हजार दहामध्ये लागवड केली चार एकर क्षेत्रावर सोळाशे झाडं आहे मला सतराशे ते अठराशे कॅरेट माल आज भेटतो मार्केटच्या बाबतीत मुंबईला आम्ही वाशी मार्केटला जो माल नेला ने त्याला आम्हाला एकशे दहा तेवीसपर्यंत सा तीनशे प्लसचे रेट भेटले ह्या वराटीला एन एम केपेक्षा थोडासा कमी भाव भेटतो पण याच्यामध्ये गोडीचं प्रमाण आपली स्थानिक वराटी आणि याच्यामध्ये जो घर असतो घराचं प्रमाण सगळ्यात जास्त बालानगरमध्येच आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर निकाम तुमचा शिवार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये स्वागत करतो नेहमीप्रमाणेच तुमच्या भेटीला मी आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेला आहोत उत्तमरित्या फळबाग शेती कशी करायला हवी हे गाव आहे कुंभेफळ आणि हे औरंगाबादपासून अवघ्या सतरा किलोमीटर अंतरावर आहे या गावातील जे शेतकरी आहेत श्रीराम शेळके यांनी अत्यंत एक चांगल्या पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती केलेली आहे आणि फळबाग शेती त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये फुलवलेली आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की सीताफळ शेती नेमकी काय आहे ही शेती कशी करायला हवी सोबतच लागवडीचं तंत्र का कसं असायला हवं या सर्व गोष्टींवर चर्चा करूयात सर स्वागत आहे आपलं सर मला सांगा की सीताफळ लागवडी करावी कारण हे बांधावर येणारं एक फळ झाड होतं की बांधावर लोक जास्त याला घेत होते त्यानंतर आता आपण थेट शेतीमध्ये याचा प्रयोग केलेला आहे तर कसं संकल्पना डोक्यामध्ये आली होती की आपण याला शेतामध्ये एक पीक म्हणून देखील आपण घेऊ हो शकतो आमचे एक मित्र होते कृषी विभागामध्ये स्वर्गीय अजमेरा साहेब म्हणून त्यांनी आम्हाला नाधो मानोर यांच्या नेलं पळसखेडा इथे आणि तिथून आम्हाला शेतफळ लागवडीची प्रेरणा भेटली प्रेरणा भेटली एकूणच शेताफळं लागवडीचे ज्या वेळेस आपल्याला माहिती भेटली तर त्यावेळेस कोणत्या शेताफळीची आपण लागवड करायला हवी काय डोक्यामध्ये होतं काय सांग सुरुवातीला आम्ही ज्या वेळेस पळसखेडा इथं गेलो त्यावेळेस आम्हाने त्यांच्याकडं बालानगर ही वराटी होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बालानगर ही वराटी हो बाला हो का योग्य आहे कारण ती आपली स्थानिक जाती आणि तुम्ही तीच निवडा म्हणून आम्ही बालानगरची लागवड केली बालानगरची तर मुख्यतः कोणतीही फळं शेती घ्यायची म्हटलं की एक वातावरण असतं जमिनीचा पोत असतो या सर्व गोष्टींवर आपण कसा विचार केला व कशी निवड केली आहे कारण ती बालानगर ही आपली स्थानिक जात आहे त्याच्यामुळे आम्ही ते बालानगरच घेतली अच्छा जमिनीची निवड कशी जमीन माझी काळी काळीच जमीन आहे शेताफळी कोणत्या बी जमिनी येतात जम त्याला काही जमिनीत तसे काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही आणि लागवड करताना मुख्यतः लागवडीच्या तंत्रावर आपण ज्यावेळेस बोलतो तर त्यावेळी लागवड करताना साधारण त्याचा गड्डा आपण किती घ्यायला हवा काय सांग आम्ही दीड बाय दीडचा गड्डा घेतला त्याच्यामध्ये पाला पाचोळा भरला मे मध्ये आणि नंतर लागवड केली जुलैमध्ये लागवड केली त्याची जुलैमध्ये तर कोणतं वातावरण पोषक असतं की ज्या वातावरणात आपण त्याची लागवड केली तर मर कमी मे ते जुलै हे वातावरण योग्य आहे शिता लागवडीसाठी योग्य वातावरण आहे सोबतच लागवड करताना अंतर जे आहे हे खूप मोठी गोष्ट असते की कि अंतर जा जा कि भा किती ठेवायला हवं ज्या गोष्टी आहेत ज्यामुळं की एक उत्पन्न चांगलं मिळेल आणि बाग एकदम चांगली असेल आम्ही त्याच्यानंतर भरपूर बागा बघितल्या आम्हाला नऊ बाय चौदा हे आंतरयोग्य वाटलं आणि आम्ही त्याप्रमाणे लागवड केली एकरी एकूण किती झाडांची लागवड होती एकरी चारशे झाडं होती नऊ बाय होती नऊ बाय चौदावर एकूण चारशे झाडं होती हो आणि त्यासोबतच सरनंतर पुढं प्रश्न होतो की लागवडीनंतर किती वर्षानंतर आपल्याला उत्पादन देण्यास बाग सुरुवात होते ते सर्व शेतकऱ्याच्या मेहनतीवर आणि त्याच्यावर अवलंबून पाणी व्यवस्थापन व्यवस्थापन त्याच्यावरती ते अवलंबून आहे आणि तीन वर्षाच्या नंतर शक्यतो शेतं बळायला सुरुवात होते कशा प्रकारे त्याचं खत व्यवस्थापन करायला हवं हो, किंवा पाणी व्यवस्थापन करायला हवं हो, काय सांगा खत त्याला पा पाणी व्यवस्थापनाच्याबद्दल बोलायचं तर त्याला फेब्रुवारीपासून पाणी थोडंफार प्रमाणात जसं जसं टेम्परेचर वाढत चाललं त्या हिशोबाने पाणी काही त्याला जास्त लागत नाही पहिला एक दोन वर्ष शेताफळाला पाणी लागतं नाही तर ते हे शेतात फळासा पीक ते पूर्ण निसर्गावरच येतं निसर्ग निसर्गाच्या पाण्यावरती तर सोबतच फवारणीचा प्रश्न येतो खताचा येतो तर यात कसे आपण निवड फवारणीचा का जास्त काही प्रश्न त्याच्यावर फक्त मिलीबग हाच रोग येतो दुसरा काही नाही त्याला प्रॉब्लेम तर काय उपाययोजना करावं लागतं यासाठी काय त्याच्यासाठी आम्ही एकरी अडीचशे ग्रॅम ॲडमॅर सोडतो जमिनीमधून पाण्यामधून ड्रीपमधून आणि माल हार्वेस्टिंग पर्यंत त्याच्यावर काही मिलीबग येत नाही थोडंफार प्रमाणात दिसायला लागला का आम्ही ते सोडतो फळधारणा साधारण बाग कोणत्या महिन्यामध्ये धरायला सुरुवात करत जूनचा पहिला पोसपाड लागते तुम पुढे एक वीस पंचवीस पंच वीस पंचवीस दिवसानंतर त्याला फुल धारणा होतात कारण शेताफळ हे पीक असं आहे का ते अडुतीस टेम्परेचर अडुतीस टेम्परेचर झालं त्याच्यापुढे त्याची फळ धारणा होत नाही शेटिंगला प्रॉब्लेम होतात त्याला अडुतीसच्या आत आत टेम्परेचर असलं तर त्याची फळ धारणं होतं फळ धारण होतं शेटिंग तर आणि मुख्यतः कोणता बहर त्याचा आपण धरायला हवं काय शेताफळाला हात जूनचाच बहर जूनचा बर हो तर सरासरी एकूण आपलं एकरी किती रोपांची लागवड झाली होती माझ्याकडे सध्या सोळाशे झाडं आहे शेताफळाची एक पहिली बाग माझी आठशे झाडाची ती दोन हजार आठमध्ये लागवड केली होती मी आणि नंतर एक दोन हजार दहामध्ये लागवड केली दहामध्ये सोळाशे एकूण किती क्षेत्रावर या फळबागेची लागवड माझं ती चार एकर क्षेत्रावर सोळाशे झाडं आहे चार एकर एकूण आपल्या क्षेत्र आहे तर सरासरी या चार एकरमध्ये किती उत्पन्न आपल्याला मिळतं मला सतराशे ते अठराशे कॅरेट माल आज भेटतो आज सतराशे ते अठराशे कॅरेट कॅरेट तर एकूण दर मार्केट जर आपण जरा विचार करतो की मार्केट दर नेमकी काय भेटतो त्याच्यानंतर मार्केट कुठं उपलब्ध असेल काय मार्केटच्या बाबतीत मुंबईला आम्ही वाशी मार्केटला दोन हजार चौदा पंधराला जो माल नेला त्याला आम्हाला एकशे दहा ते एक वीसपर्यंत सा तीनशे प्लसचे रेट भेटली औरंगाबादला तेच रेट सत्तर ऐंशी रुपये भेटले सत्तर ते ऐंशी रुपये मुख्यतः एन एम के जसं आहे सुपर गोल्ड आहे अनेक व्हरायटी असताना आपण याच व्हरायटीची निवड का केली आणि त्या तुलनेत या व्हरायटीला भाव कसा भेटतो ह्या व्हरायटीला एन एम केपेक्षा थोडासा कमी भाव भेटतो पण याच्यामध्ये गोडीचं प्रमाण आपली स्थानिक व्हरायटी आणि याच्यामध्ये जो गर असतो गराचं प्रमाण सगळ्यात जास्त बालानगरमध्येच आहे बालानगरमध्येच आहे धन्यवाद सर आपण अतिशय उपयुक्त माहिती आमच्या शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो सोबतच मित्रांनो आपण फळ शेती करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि लागवड मुख्यतः कशी करायला हवी या संदर्भातला हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा सोबतच थांबूया तिथं धन्यवाद